नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतकऱ्याच्या गट नंबर बासष्टमधील शेतकरी संतोष एकनाथ काम संतोष जगन्नाथ कामठे यांनी शेतीचा विकास करत असताना शेततळे तयार करण्यासाठी माती उमरूम याचा भरणा शेतीमध्ये सुरू सुरू केलेला आहे त्यासाठी वाहतूक करणे जमीन उत्खनन करणे यासाठी आकाश प्रकाश वाघले यांना हे काम दिलेलं आहे शेतकऱ्याला आपल्या स्वतःचा शेतीचा विकास करणं अधिकार आहे घटनेने त्यांना स्वतः शेतात विकास करता येतो झाडं लावणं असतील शेततळे तयार करण्यात असतील किंवा शेत विकसित करायचं असेल त्यासाठी देखील माती टाकावी लागते अशा परिस्थितीत काही समाजातील उपद्रवी मंडळी मात्र या शेतकऱ्यांना व ठेकेदारांना काही विशिष्ट हेतूने त्रास देताना दिसत आहेत अशा प्रकारची घटना माळशिरस येथे नुकतीच घडलेली आहे याबाबत या, या शेतीचे मालक आणि त्या शेतीच्या मा शेतीवर माती उत्खनन आणि मूळ उत्खनन करणारे लेवलिंग करणारे ठेकेदार आपल्यासमेंट आहेत नमस्कार काय नाव तुमचं आकाश प्रकाश वागले आता नेमकं संतोष कामठे यांच्या शेतामध्ये काम, शेता काम चालू आहे किती नंबर नंबर कशा प्रकारचं काम त्यांच्या शेतामध्ये शेततळ शेतणे खोदण्यासाठी आणि त्या शेततळ्यासाठी लागणारी माती उचलणे हे काम चालू आहे तुम्ही त्यांच्या शेतातली माती उत्खनन करताय का दुसऱ्याच्या त्यांच्या शेतामधली माती उत्खनन करतोय त्यासाठी मी रितसर अर्जही केलेला आहे कोणाकडे तहसीलदार पुरंदर यांच्याकडे अर्ज केला आहे शेतकऱ्याची परवानगी आहे का त्याला तहसीलदार पुरंदर यांच्याकडे मी वीस तारखेला रितसर अर्ज केलेला आहे वीस ऑगस्टला रितसर अर्ज केलेला आहे त्यासाठी सदर शेतकऱ्याची संमतीपत्र अपडेट करून मी वीस तारखेला के दाखल केलेला आहे आणि त्यानुसार माझ्याकडे त्याची पोचपावती पण आहे मग आता अशा प्रकारे तुम्ही रितसर काम करताय शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काम करताय पण तुम्हाला कशा प्रकारचा त्रास होतोय सध्या काम बंद आहे का चालू आहे सध्या काम बंद आहे हे काम करत असताना काही समाजकंठक लोकांनी या संदर्भात न्यूज करून वेगळी काहीतरी जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवली आहे की हे खूप मोठे उत्खनन करतात असे करतात आणि या संदर्भात त्यांनी तहसीलदार मॅडम असतील किंवा इतर अधिकारी असतील किंवा जे जो जोरी पोलिटिशियन असेल या ठिकाणी तक्रारी वगैरे दाखल केलेल्या आहेत पण अशी कुठलीही तक्रार झालेली नाही आहे किंवा कुठल्याही शेतकऱ्याचा काहीही तक्रार अशी नाही आहे फक्त शेतीच्या विकासासाठी ते काम करत आहेत आग आज चोवीस ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष काम चालू आहे का आणि याबाबत काय घटना घडल्यात आज आग चोवीस ऑगस्ट रोजी दिनांक बावीस ऑगस्टपासून आत्तापर्यंत चोवीस ऑगस्टपर्यंत काम पूर्णपणे बंद आहे मशीन आहे त्या जागेवर आहे तसं उभं आहे पूर्णपणे काम बंद आहे मशीन चालू आहे का बंद आहे कशावरून ओळखायचं आहे त्या स्थितीत ज्या त्यांनी फोटो काढले होते त्या स्थितीत आहे असं मशीन बंद मी तेव्हापासून ठेवलेलं आहे आत्ताही बंद आहे मशीनला इंजिन आहे मशीन त्या त्या दिवसाच्या आधीपासून मशीनला इंजिन नाही आहे मशीनचं इंजिन काम निघलं होतं मशीनला आत्ताही इंजिन नाही आहे काम चालू आहे का मग इंजिनचं इंजिनचं चा काम चालू आहे इंजिन पुणे या ठिकाणी आहे कामासाठी पाठवलेलं आहे मी आता शेतकऱ्यांनी याबाबत काय खुलासा करायचा आहे शेतकरी काय तुमच्या बाजूने आहेत का त्यांच्या काय तक्रारी आहेत तुम्ही जर शेतकऱ्यांना विचारलं स्वतः शेतकरीही स्टेटमेंट देऊ शकतात की काम काय चालू आहे आणि काय नाही फक्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा शेती डेव्हलप करणे एवढंच काम चालू आहे तिथं अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या विकासात अडथळा आणण्याचं काम काही विघ्न संतोषी मंडळी करत आहेत याबाबत माळशेचे सरपंच महादेव बोराव केसर यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आम्ही गेली दोन तीन वर्ष बुलेश्वर परिसरामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प राबवलेले आहेत पण याबाबत कुठल्याही बातम्या न देता अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी किंवा कामात अडथळा निर्माण करणाऱ्या नकारात्मक बातमी देणारी काही मंडळी मात्र या ठिकाणी आवर्जून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा मंडळींपासून नागरिकांनी सावध राहावं आणि समाजकंटक म्हणून यांना चार हात दूर ठेवणं गरजेचं आहे प्रशासनानेही अशा प्रकारच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम काही मंडळी दिशाभूल करून करत आहेत प्रशासनालाही वेठीच धरण्याचं काम करत आहेत याबाबत समाजानं जागृत होणं गरजेचं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पुरंदरनुशी संपर्क साधून सांगितले की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठेकेदार काम करत आहे शेतकऱ्याच्या विनंतीनुसारच काम करत आहे आणि शेतकऱ्याची माती शेतातच टाकण्याचं चा काम चालू आहे कुठलंही बेकायदेशीर उत्खननाचं काम चालू नाही तरी देखील काही मंडळी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत न्यूज अशा घटनांचा निषेध करत आहे धन्यवाद आज चोवीस ऑगस्ट आहे काम बंद आहे मग आज नेमकं काय प्रोव्हिजन आज काय घटना घडल्यात बावीस ऑगस्ट नंतरनं सॉरी एकवीस ऑगस्टनंतरनं काम बंद आहे तेव्हापासून आज चोवीस ऑगस्टला आज रोजी एक तासापूर्वीसुद्धा संब संध्याकाळी सहा वाजता संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून संबंधित पत्रकाराने सांगितलं की काम चालू आहे उत्खनन चालू आहे पण पूर्णपणे मशीन बंद असतानासुद्धा अशी खोटी बातमी पसरवणे आणि अधिकाऱ्यांना हक्क त्रास देणे शेतकऱ्यांना त्रास देणे ठेकेदारांना त्रास देणे ह्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत धन्यवाद